वळूया पुढच्या बातमीकडे. निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा तिवसा शाखेचा द्वितीय वर्धापन दिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्ववान गाजवणाऱ्या प्रतिभाशाली महिला शक्तीचा देखील गौरव करण्यात आला. ज्येष्ठ सहकार नेते अण्णाजी दिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सोसायटीचे शिखर संचालक प्रदीप राऊत, यशस्विनी सामाजिक अभियानाच्या विभागीय समन्वयिका कल्पनाताई बुरंगे, प्रख्यात निवेदिका तथा आरसीएन डिजिटल मीडिया ब्रॉडकास्ट डायरेक्टर क्षिप्रा मानकर व प्रवीण केने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदीप राऊत यांनी निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. सोसायटीच्या योजना सर्वसामान्यांच्या हिताच्या असल्यामुळे सामान्य ग्राहकांनी आर्थिक प्रगती साधली असल्यामुळे प्रदीप राऊत यांनी सांगितले. समाजात आपण जे काही करतो त्याची कुठेतरी कृतज्ञता, एक भरपाई म्हणून किंवा एक त्याचा आपण एक परतफेड म्हणून काही ना काही आपण देत घेत राहतो आणि त्याच याच्यातून आपल्या ज्या संस्थेमार्फत तालुक्यातल्या काही चांगल्या व्यक्तींचे सत्कार असतील, काही चांगल्या घडामोडी करण्याला लोकांना प्रोत्साहन देण्याचं कार्य असेल, हे आपण सातत्यानं निर्मल ऊर्जेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून, आज 30 वर्षापासून संस्था सर्वत्र करत आहे. इथे 2 वर्षापासून आपण करत आहोत. कदाचित काही लोक नवीन असतील. मागल्या वर्षी वहिनी शिप्रदाई आपण तालुक्यातले जे प्रगतिशील कास्तकार आहेत त्यांचा एक त्यांच्या शेती निष्ठेबद्दल एक सत्कार, सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या विधवा महिला आहे त्यांना आपण शिलाई मशीनचे वाटप वगैरे असा कार्यक्रम आपण मागल्या वर्षी अण्णाजी होते त्या कार्यक्रमाला आपण मागल्या वर्षी केला. यावर्षी एक अशी कल्पना होती की शेवटी आज समाजात वावरत असताना पूर्वीचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. आज स्त्री फार पुढे आलेली आहे, किंबहुना मी म्हणून पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे गेली आहे आणि अनेक पावलं पुढे घेण्याची झेप आणि जिद्द उर्मी उमंग त्यांच्यात आहे. आणि म्हणून ज्या स्त्रीला आपल्या समाजात एक सन्मान स्थान आहे आणि आज 50% आरक्षण स्वीकारलं आपण सगळ्यांनी आणि अर्थात त्यांचं कार्य त्याच्यापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. दरम्यान सम्मान महिला कर्तृत्वाचा या शीर्षाखाली समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त तथा कर्तबगार व प्रतिभाशाली महिलांचा शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला, ज्यामध्ये गृहउद्योग व महिला समूह गटातून कल्पना दिवे, आरोग्य व संगीत क्षेत्रातून शिल्पा पाटील, कुस्ती खेळाडू गाथा रामटेके, महिला पोलीस उपनिरीक्षक आरती कठाणे, बँक वसुली अधिकारी प्रतिभा फुटाणे, एसटी चालक वैशाली गाडगे, निवेदिका क्षिप्रा मानकर या महिला शक्तीचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी क्षिप्रा मानकर यांनी आपल्या निवेदनातून महिला सक्षमीकरणावर उद्बोधन करत थोर महिलांचे उदाहरणे व दाखले देत क्षिप्रा मानकर यांनी महिला शक्तीची कीर्ती व महंती विशद केली. आपल्या काव्य पंक्तीतून त्यांनी उपस्थितांना खिळवून सोडले. मॅडम तुम्ही फार छान दिसता, जितक्या छान दिसता तितक्या छान असता. तुमचंही एक घर असेल, तुमचंही एक घर असेल, नवरा असेल, सासू असेल, सासरा असेल, दीर असेल, घरात सारखी पिरपीर असेल, जाऊबाई जोरात असतील, ननदबाई तोऱ्यात असतील, तुम्हालाही छोटी छोटी मुलं असतील, तुमच्या बागेतही फुलं असतील, सर्वांसाठी तुम्ही अहोरात्र झिजता. पण मॅडम तुम्ही खरंच खूप छान दिसता, जेवढ्या छान दिसता तेवढ्या छान हसता. त्यानंतर सर्व मान्यवर तसेच सत्कार मूर्तींनी निर्मल किट शाळेला भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. या शाळेतील अद्ययावत शिक्षक व भौतिक सुविधांची मान्यवरांनी प्रशंसा देखील केली. यावेळी मान्यवर अतिथींसह क्षिप्राताई मानकर सुद्धा चिमुकल्यांसोबत समरस झाल्या.